महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येत आढळणाऱ्या कुणबी नोंदी या स्पर्धा निर्माण करणाऱ्या मंत्री अनिल पाटील यांचं वक्तव्य. कुणबी मराठा समाजाच्या आढळणाऱ्या नोंदींबद्दल अनिल पाटील यांच्याकडून चिंता व्यक्त. बिरसा मुंडा जयंतीनिमित्त यवतमाळच्या राळेगावामध्ये शक्तीप्रदर्शन. गोंडी ढेमसा वाद्यावर आमदार अशोक उईकेंनी धरला ठेका. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची भाऊबीज साजरी. बहिणीनं दरेकरांना ओवाळत दिल्या भाऊबीजेच्या शुभेच्छा. राज्यभरात भाऊबीजेचा उत्साह. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची बहिणीसोबत भाऊबीज साजरी. संजय राऊतांच्या जन्मतारखेमध्ये घोळ. राऊतांना 15 एप्रिलला शुभेच्छा द्यायचा की 15 नोव्हेंबरला. नितेश राणेंचा राऊतांना सवाल. संजय राऊत यांनी अंतर्वस्त्राबाबत केलेल्या वक्तव्याचे ठिकठिकाणी पडसाद. मुलुंडमध्ये निदर्शनं. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत पुन्हा एकदा हायकोर्टात याचिका. 28 नोव्हेंबरला होणार सुनावणी. भंडाऱ्यातल्या लाखणीमध्ये मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या. मद्यप्राशन करून आईला शिवीगाळ करत असल्यानं मोठ्या भावानं दिली सुपारी. या प्रकरणी मोठ्या भावासह तिघांना अटक. स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ सीपीआय एन शंकरय्या यांचं चेन्नईमध्ये निधन. वयाच्या 102व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ताप आणि सर्दीमुळे अपोलो हॉस्पिटलमध्ये एन शंकरय्या यांच्यावर उपचार सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडच्या खुंटी जिल्हा दौऱ्यावर. उलिहाटू गावामध्ये बिरसा मुंडा यांना वाहिली श्रद्धांजली. तर लोकनायक बिरसा मुंडा यांच्या मूळ गावी उलिहाटूला भेट देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.